रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय आडम बसर आणि नितेश राणे यांना चांगलंच खडसावले. नेमकं त्यांनी खडसावले का पाहूया. नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा. मुस्लिम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाहीये, अशा शब्दात माकपचे नेते नरसय आडम यांनी नितेश राणे यांना सुनावलंय. निवडणुका येतील आणि जातील, मात्र एकदा नागरिकांची मनं दुभंगली तर त्याचे वाईट परिणाम देशालाच भोगावे लागतात, अशी अधिकारवाणीनं त्यांना समजही त्यांनी दिलेली आहे. सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय, त्यामुळे पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही, तसं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरच्या माळशिरसमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलंय. त्यांच्या विधानाचा माकपचे नेते आडम यांनी जोरदार समाचार घेतलाय. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा, इतकं विष ओकणं बरं नाही. मुस्लिम समाज हा सुद्धा भारताचा नागरिकच आहे. देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्यानं भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, अशा शब्दात नरसय आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांना झापलं आहे. बडबडायचा प्रयत्न केलं तर त्याचे परिणाम वाईट होते. हे नवीन आहेत, अजून त्यांना माहीत नाही. त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे. मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो. तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा, इतकं मुस्लिमाविरुद्ध विष ओकणं बरं नाही. मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे. या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं. आज मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, त्याशिवाय उत्पादन होणार नाही आहे, शेतामधली शेती पिकणार नाही आहे. तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीवरनं देशाला जर उभं करण्याचा प्रयत्न करणार, देशाचं एकसंघाला धक्का लागेल. सगळ्यात मोठी काळजी आहे. आज निवडणूक येईल जाईल, पण एकदा मन दुभंगले त्याचे वाईट परिणाम. म्हणून माझी विनंती राहणार आहे, प्रचाराचा आधार घेऊन तुम्ही सांगता ना आम्ही हे काम केलं ते काम केलं, सांगा लोक पुढं, आमचं काही म्हणणं नाही. त्याने असं पण बोलतात की पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही आणि दोन चापट मारा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडून आणतो, असं देखील म्हणजे आव्हान करतो. माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, म्हणजे आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न. तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. या राज्यामध्ये बॉस बिस्कुट नाही आहे, हे गुंडांचं राज्य आहे, हे जनतेचं राज्य आहे. बॉस कोणाला म्हणतात? गुंडगिरी करणाऱ्यामध्ये बॉस असतो, राज्य करतात. देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर 5 वर्ष आमदार होते, चुकून असा शब्द त्यांनी कधी काढला नाही. माझा बॉस सागर बंगल्याला बसलेला आहे, पोलीस माझं वाकडं करू शकत नाही. तुम्ही वाटेल ते करा, तुम्हाला संरक्षण द्यायला मी मोकळा आहे. जंगलराज आहे, याचे परिणाम त्यांना भोगावं लागतात.